वेलकम टू माय चैनल धनश्री क्लासेस। मुलांना आज आपण प्रश्नार्थी वाक्य बघणार आहोत पूर्ण वर्तमान काळातील। बघा, पूर्ण वर्तमान काळात प्रश्न विचारण्यासाठी हॅव किंवा हॅजचा वापर आपण करतो। हॅव आणि हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण हॅव किंवा हॅजचा वापर करून प्रश्न विचारत असतो। आता इथे बघा, एक वाक्य दिलेलं आहे, त्याने पत्र लिहिले आहे का। आता हे वाक्य आपल्याला हॅव आणि हॅज वापरून तयार करायचं आहे। बघा, हॅव हॅज वापरताना त्याचं जे स्ट्रक्चर असतं प्रश्नार्थी वाक्याचं, हॅव हॅज आपण एक नंबरला लिहिणार आहोत, त्यानंतर प्लस करता येतो आणि कर्त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप येतं। पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप लिहिलं जातं, ठीक आहे। बघा, आता हे वाक्य आहे, त्याने पत्र लिहिले आहे का। या वाक्यामध्ये आपण एक नंबरला लिहिणार आहोत आहे का, कारण प्रश्न जो विचारतो ते प्रश्न विचारण्याचा जो शब्द असतो ज्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हे समजतं, तो शब्द आपण एक नंबरला इथे घेतो। आता एक नंबरला आहे का, आहे का साठी आपण वापरणार आहोत सहाय्यकारी क्रियापद। आता हॅव आणि हॅज, हॅव आणि हॅज यापैकी आपण वापरणार आहोत इथे हॅज। तर बघा, हॅज आपण हॅजने प्रश्न विचारणार आहोत, एक नंबरला लिहिणार आहोत हॅज। त्यानंतर येणार आहे सहाय्यकारी क्रियापदानंतर येणार आहे करता। आता यामध्ये करता आहे त्याने, करता आहे दोन नंबरला, मग त्यानेसाठी आपण लिहिणार आहोत ही, हॅज ही। तीन नंबरला लिहिलं आहे, येणार आहे क्रियापदाचा तिसरं रूप, पत्र लिहिणे, लिहिणे हे काय झालं, क्रियापदाचं तिसरं रूप झालं, लिहिलेलं आपण लिहिणार आहोत रिटर्न। राईट हे क्रियापदाचं पहिलं रूप झालं आणि लिहिले इथे पूर्ण झालेलं आहे म्हणून रिटर्न लिहिणार आहोत। आणि त्यानंतर लिहिणार आहोत रिटर्न अ लेटर, लेटर हे किती नंबरला, आपण चार नंबरला घेणार आहोत अ लेटर, ठीक आहे। कशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलं, त्याने पत्र लिहिले आहे का, एक नंबरला आपण सहाय्यकारी क्रियापद घेतलं आहे का, त्यासाठी आपण वापरलं हॅज, त्यानंतर दोन नंबरला करता, त्या नंबरला क्रियापदाचं तिसरं रूप आणि नंतर उरलेलं सेंटेन्स पत्र, पत्रासाठी आपण लिहिणार आहोत अ लेटर आणि शेवटी आपण इथे देणार आहोत क्वेश्चन मार्क, ठीक आहे। त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे बघा, तू ते पुस्तक वाचले आहेस का। काय वाक्य आहे, तू ते पुस्तक वाचले आहेस का, आहेस का हे सहाय्यकारी क्रियापद आहे, तो प्रश्नार्थक शब्द आहे आणि त्यासाठी आपण वापरणार आहोत बघा हॅव, आहेस का म्हटलेलं आहे त्यामुळे आपण इथे वापरणार आहोत हॅव। त्यानंतर येणार आहे करता, आता तू साठी आपण लिहिणार आहोत यू, यू। त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वाचणे, आपण त्याला रीड म्हणतो आणि वाचले याला देखील क्रियापदाचं तिसरं रूप रीड, रीड रीडच येतं रीड। आणि ते पुस्तक, ते पुस्तक म्हटलं दॅट बुक, त्यानंतर येणार आहे क्वेश्चन मार्क। पुढचं जे एक वाक्य आहे बघा, तू मुंबईला कधी गेला आहेस का। या वाक्यामध्ये आहेस का यासाठी हा जो प्रश्नार्थक शब्द आहे त्यासाठी आपण इथे लिहिणार आहोत हॅज, हॅज। त्यानंतर दोन नंबरला येणार आहे करता, तू साठी आपण वापरणार आहोत ही, सॉरी तू साठी आपण वापरणार आहोत यू। त्यानंतर पुढे बघा, यू करता झाल्यानंतर आपण तीन नंबरला घेणार आहोत जाणे, हां गेला, हां म्हणजे जाणे हे काय झालं, आपलं क्रियापद झालं, गेल्यासाठी आपण वापरणार आहोत बीन, हां। आणि कधी गेला यासाठी वापरणार आहोत एव्हर बीन, E-V-E-R, ever been। आणि त्यानंतर आपण लिहिणार आहोत मुंबईला, मुंबईला साठी लिहिणार आहोत टू मुंबई। आणि शेवटी लिहिणार आहोत आपण क्वेश्चन मार्क, मुंबईचा एम आपण कॅपिटल काढणार आहोत, ठीक आहे। इथे सहाय्यकारी क्रियापदानंतर करता येतो, तू आहे तू साठी आपण यू वापरणार आहोत आणि जर तो असेल तर त्यासाठी आपण ही वापरणार आहोत। पुढचं जे वाक्य आहे बघा,
त्याने सिंह कधी पाहिला आहे का, त्याने सिंह कधी पाहिला आहे का, आहे का साठी आपण वापरणार आहोत हॅज। हॅज त्यानंतर येणार आहे करता, करत्यासाठी त्याने म्हटल्यावर आपण इथे लिहिणार आहोत ही, ही, ही नंतर कधी पाहिला, कधी म्हणजे एव्हर, आणि पाहणे क्रियापद तिसरं रूप येणार आहे सीन, एव्हर सीन, EVESEEN, एव्हर सीन सिंह, यासाठी लिहिणार आहोत अ लायन। त्यानंतर क्वेश्चन मार्क, हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला क्रियापदाचे तीनही रूप माहीत असणं महत्वाचं असतं। राईट, रोट, रिटर्न, रीड, 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 सी, सॉ, सी, या पद्धतीने क्रियापदाचं आपल्याला हे जे तिसरं रूप आहे ते माहीत असणं आवश्यक आहे। तर आज आपण इथे पूर्ण वर्तमान काळातील काही प्रश्नार्थी वाक्य इथे बघितलेलं आहे, त्याचं स्ट्रक्चर देखील बघितलेलं आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, समजला, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।